नमस्कार बालमित्रांनो, विषय मराठी इयत्ता 7वी, ब्रिज कोर्स, दिवस 19वा, क्षेत्र लेखन, कौशल्य, व्याकरणाचा लेखनात वापर। विद्यार्थी मित्रांनो, पुढील संवाद वाचा। त्या संवादामध्ये आलेली सर्वनामे आपण पाहूयात। संवाद। रसिका: दादा, तू मला बाजारात नेशील का? दादा: तुला बाजारात कशाला जायचे आहे? रसिका: मला रंगपेटी आणायची आहे। दादा: आई आणि आत्याबरोबर जा। रसिका: त्या लग्नाला जाणार आहेत। दादा: मग ताईला घेऊन जा। रसिका: ती मैत्रिणीकडे गेली आहे। दादा: अगं, मी नाही येऊ शकत, आता माझे मित्र येतील, आम्हाला प्रकल्प करायचा आहे, ते येणार आहेत म्हटल्यावर त्यांना सोडून कसा येऊ? रसिका: ठीक आहे, बाबा म्हणाले आहेत दादाला विचार, तो नाही आला तर आपण जाऊ। विद्यार्थी मित्रांनो, या संवादामध्ये आलेली सर्वनामे पाहूयात। वरील संवादात तू, मला, तुला, त्या, ती, मी, माझे, आम्हाला, ते, त्यांना, तो आणि आपण ही सर्वनामे आलेली आहेत आणि ही सर्वनामे पुरुषवाचक आहेत। पुरुषवाचक सर्वनामामध्ये तीन प्रकार आहेत, पहा। प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये स्वतःविषयी बोलले जाते, उदाहरणार्थ मी, आम्ही आणि स्वतः। द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये ज्याच्याशी बोलतो ती सर्वनाम असतात, पहा, उदाहरणार्थ तू, तुम्ही आणि आपण। तर तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये ज्याच्याविषयी बोलतो ती व्यक्ती असते, उदाहरणार्थ तो, ती, ते आणि त्या। यानंतर पुढील शब्दसमूह वाचा: हुशार कावळा, आंबट बोरे, कच्चा आंबा, उंच इमारत, काळा खडक, हिरवागार पोपट। तर हे शब्दसमूह वाचल्यावर आपल्या काय लक्षात येते पहा। तर वरील शब्दसमूहामध्ये कावळा, बोर, आंबा, इमारत, खडक आणि पोपट ही नामे आहेत आणि या नामांना लागलेली हुशार, आंबट, कच्चा, उंच, काळा आणि हिरवागार हे विशेषण आहेत। विद्यार्थी मित्रांनो, याचप्रमाणे तुम्ही संगीता, रमेश आणि गुलाब या नामांसाठी वेगवेगळे विशेषण लिहा। विद्यार्थी मित्रांनो, पुढील चित्राचे बारकाईने निरीक्षण करा। चित्र बघून तुम्हाला आवडतील ती नाम, विशेषण व क्रियापद घेऊन उतारा तयार करा। पुढे मी एक उतारा तयार करून दाखवलेला आहे, त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या कल्पना वापरून नवीन उतारा तयार करा। फुगेवाला: रंगबिरंगी फुगे घेऊन, फुगे घ्या फुगे, फुगे घ्या फुगे, असे ओरडत निघाला होता। तेवढ्यात राम व सीता फुगा घेण्यासाठी त्याच्याजवळ गेले। रामला लाल रंगाचा फुगा हवा होता, तर सीताला निळा फुगा हवा होता। राम म्हणाला, फुगेवाले दादा, फुगा कितीला दिला? फुगेवाला म्हणाला, 10 रुपयाला एक फुगा, हवाय का तुम्हाला फुगा? यावर सीता म्हणाली, हो दादा, आम्हाला लाल व निळा फुगा हवाय। सीताचे गोड बोलणे ऐकून फुगेवाल्याने दोघांना 5 रुपयाला एक फुगा दिला। विद्यार्थी मित्रांनो, वरील उतार्यामध्ये फुगेवाला, राम, सीता व फुगा हे नाम आहेत, तर लाल, निळा, गोड हे त्या नामासाठी आलेले विशेषण आहेत। तसेच आला, गेले, होता, म्हणाला, दिला हे क्रियापद आहेत। विद्यार्थी मित्रांनो,
याच चित्रासाठी तुम्ही तुमच्या कल्पना वापरून एक उतारा तयार करा आणि त्या उतारातील नाम, विशेषण व क्रियापद वहीत लिहा. कल्पक होऊ घ्या. या सदरामध्ये तुम्हाला या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिली आहे. पहा काय म्हणले. पहा, हा जो तुम्हाला उतारा दिलेला आहे त्या उतारात वारंवार आलेले सर्व नाम व विशेषण बदलून हा उतारा पुन्हा लिहा असे सांगितलेले आहे. तर उतारा काय आहे पहा. माझे बाबा खूप मेहनत करतात. त्यांना आपल्या कामात अडथळा आणला तर राग येतो. त्यांना कोणतेही काम करायला अजिबात लाज वाटत नाही. त्यांना सगळे मामा म्हणतात. त्यांना आज सकाळी ताप आला. विद्यार्थी मित्रांनो, वरील उतारामध्ये त्यांना हे सर्व नाम वारंवार आलेले आहे. त्याचप्रमाणे वरील उतारात मेहनत, राग आणि लाज ही विशेषण आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे पहा. ही सर्व नाम आणि विशेषण बदलून हाच उतारा आपल्याला परत लिहायचा आहे. पहा, या ठिकाणी आपण सर्व नाम व विशेषण बदलून हा उतारा लिहूयात. माझे बाबा खूप कष्ट करतात. त्यांच्या कामात कोणी अडथळा आणला तर त्यांना राग येतो. ते कोणतेही काम न लाजता करतात. त्यांची ओळख मामा म्हणून आहे. स्वतः तापाने फणफणले तरीही कामाची चिंता करतात. विद्यार्थी मित्रांनो, याचप्रमाणे तुम्ही तुमच्या कल्पनेने या उतारातील सर्व नाम व विशेषण बदलून हा उतारा पुन्हा लिहा.